नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांवरनं इन्स्पायर होऊन मी विचार केला की माझ्याजवळ असलेली दादरच्या इतिहासातली एक छोटीशी कहाणी तुमच्याबरोबर शेअर करावी. ही कहाणी आहे दादरच्या एका प्रसिद्ध लँडमार्कची, तो म्हणजे दादरचा कबूतर खाना. आता ही कहाणी ऐकण्यासाठी आपल्याला 100 वर्ष मागे जावं लागेल. जेव्हा आज जसा कबूतर खाना त्या चौकात आहे तसा तो नव्हता, पण आजही तिथे असलेल्या 2 वास्तू तेव्हाही तशाच होत्या. एक म्हणजे दादरचं कीर्तिकर मार्केट आणि दुसरं म्हणजे त्याच्या समोर असलेलं जैन मंदिर. कीर्तिकर मार्केट हे धान्याचं खूप मोठं मार्केट होतं आणि रोजची बऱ्याच गाड्यांची वर्दळ तिथे असायची. धान्याच्या गाड्या, हातगाड्या या गोण्या भरून भरून धान्य ह्या कीर्तिकर मार्केटला आणायचे. आता या गोण्यांवरचं धान्य टिपण्यासाठी आणि रस्त्यावरचे दाणे खाण्यासाठी बरेच कबूतर तिकडे जमायची आणि गाड्यांची वर्दळ खूप असल्यामुळे रोजची 10 ते 15 कबूतर या गाड्यांच्या चाकांखाली इधर मारली जायची किंवा जखमी व्हायची. समोरच असलेल्या जैन मंदिरात साधू ये जा करायचे आणि रोजची ही 10-15 मेलेली आणि जखमी कबूतर बघून त्यांना फार वाईट वाटायचं. म्हणून त्यांनी एका दुकानदाराची मदत घेतली. त्या दुकानदाराचं नाव होतं वल्लभजी गोरा. वल्लभजी यांनी 1936 साली महानगरपालिकेकडून ही चौकातली जागा ताब्यात घेतली आणि ह्या जागेवर त्यांनी एक लोखंडी कुंपण बांधलं. आता आश्चर्याची गोष्ट अशी की 80 वर्षापूर्वी बांधलेलं जे कुंपण होतं ते आजही या जागी एकदम शाबूत आहे. वोरा यांनी एक ट्रस्टही बनवला. त्या ट्रस्टचं नाव होतं दादर कबूतरखाना ट्रस्ट. या ट्रस्टच्या अंतर्गत त्यांनी एक डॉक्टर, एक सफाई कामगार आणि एक सेक्युरिटी गार्ड अशा तिघांची नेमणूक केली ह्या कबूतरांची आणि कबूतरखान्याची देखरेख करण्यासाठी. त्यांनी तिकडे खुराडं बनवली, पक्ष्यांच्या पाण्याची सोय केली आणि अशा प्रकारे दादरच्या अत्यंत मौल्यवान रिअल इस्टेटमध्ये शांतीदूत असलेल्या अशा कबूतरांसाठी त्यांनी एक हक्काचा निवारा दिला. तर ही होती दादरच्या कबूतर खाण्याची गोष्ट. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर जरूर फीडबॅक द्या. माझ्याकडे अजूनही अशा छान छान गोष्टी आहेत ज्या मी शेअर करत राहीन या प्लॅटफॉर्मवर, आणि तुमच्याकडेही जर दादरच्या अशाच गमतीदार आणि इंटरेस्टिंग गोष्टी असतील तर जरूर शेअर करा. थँक्यू.